नमस्कार, मैथ्स पार्ट फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग यामधील प्रॅक्टिस सेट 4.3 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. त्यामधील उदाहरण क्रमांक 1 बोर्डवरती आपल्याला दिसते. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. तक्ता पूर्ण करायचा आहे काही अंक आणि काही शब्द भरून. तीन ओळी आहेत, त्यामध्ये पहिला फेस व्हॅल्यू 100 रुपीज, पार शेअर ॲट पार मार्केट व्हॅल्यू किती, फेस व्हॅल्यू विचारलेली आहे शेअर इज ॲट प्रीमियम 500 रुपीज, मार्केट व्हॅल्यू 575 रुपीज, फेस व्हॅल्यूज 10, शेअर इज ॲट डॉट मार्केट व्हॅल्यू 5. त्यानुसार जर फेस व्हॅल्यू 100 असेल आणि पार ही शेअरची अवस्था असेल तर प्रीमियम पार आणि डिस्काउंट यामध्ये फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू समान असते. फर्स्ट नंबर या ठिकाणी काय सांगितले, शेअर इज ॲट पार. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू, देअरफोर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 100 रुपीज. सेकंड नंबर आपल्याला विचारलेला आहे डॉट डॉट फेस व्हॅल्यू प्रीमियम 500 अँड मार्केट व्हॅल्यू 575. प्रीमियम आहे याचा अर्थ त्या ठिकाणी ॲडिशन झालेला आहे फेस व्हॅल्यूमध्ये. मार्केट फेस व्हॅल्यूमध्ये 500 रुपये प्रीमियम ॲड होतो आहे, मग मार्केट व्हॅल्यू आपल्याला मिळते. शेअर इज ॲट प्रीमियम, रुपीज 500, देअरफोर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस प्रीमियम, मार्केट व्हॅल्यू 575 रुपीज मायनस प्रीमियम 500 इज इक्वल टू 75 रुपीज इज द फेस व्हॅल्यू. लास्ट यामध्ये आपल्याला फेस व्हॅल्यू दिल्या, शेअर इज ॲट विचारलेला आहे आणि मार्केट व्हॅल्यू 5 10 रुपयाचे 5 रुपये झालेत, म्हणजे या ठिकाणी डिस्काउंट आहे. या ठिकाणी फेस व्हॅल्यू दिलेली आहे 10 रुपये, मार्केट व्हॅल्यू 5 रुपये, देअरफोर मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्काउंट 10 वजा 5 = 5 रुपये, म्हणजे शेअर इज ॲट ए डिस्काउंट असणार आहे त्या ठिकाणी. या पद्धतीनं फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड, सी इन द टेस्ट बोर्ड. मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 वेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज ₹80. अमोल यांनी 50 शेअर्स घेतलेले आहेत की ज्याची दर्शनी किंमत 100 रुपये आहे आणि बाजारभावाची किंमत आहे 80 रुपये. कंपनी हॅड गिव्हन ए 20% डिव्हिडंट, फाईंड द रेट ऑफ रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. जर कंपनीनं 20% डिस्काउंट दिलेला असेल, सॉरी डिव्हिडंट दिलेला असेल, तर रेट ऑफ रिटर्न्स परतावा किती टक्के मिळेल हे आपल्याला विचारलेलं आहे. दिलेली किंमत कोणती आहे माहिती बघूया. फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ₹100, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹80. ह्या दोन गोष्टी दिलेत. त्यानंतर आपल्याला सांगितले इन्व्हेस्टमेंट पर शेअर, म्हणजे 80 रुपये त्याने गुंतवणूक केलेली आहे प्रत्येक शेअर्स मध्ये. जर त्याने गुंतवलेले असतील तर डिव्हिडंट किती आहे त्याच्यानुसार ते ठरणार. डिव्हिडंट आहे 20% पर शेअर, 20% ऑफ फेस व्हॅल्यू. डिव्हिडंट हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती दर्शनी किमतीवरती मिळतो. मग कुणाच्या तर 20 रुपये असणार आहे 100 रुपीज फेस व्हॅल्यू. 100 रुपयेला 20 रुपये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर त्याला किती टक्के रेट ऑफ रिटर्न्स मिळतील तर X% असं समजायचं. सपोज रेट ऑफ रिटर्न्स इज इक्वल टू X%. 80 रुपयेला मार्केट व्हॅल्यूला 20 रुपये डिव्हिडंट मिळत असेल तर 100 रुपयेला किती रुपये रेट ऑफ रिटर्न्स मिळणार फेस व्हॅल्यू. तिरका गुणाकार करूया, 80X
शंभर गुणिले वीस, ऐंशी गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले होतोय, बे एके बे चौक पंचवीस चौक 25%. एक्स म्हणजे रेट ऑफ रिटर्न्स आहेत. अमोल परचेस ए रेट ऑफ रिटर्न्स इज 25%. या पद्धतीनं मिस्टर अमोल यांना काय म्हणले, फाइंड द रेट ऑफ रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ मिस्टर अमोल इज 25%. हेच आपण डिव्हिडंड काढत असताना याही पद्धतीने करतोय. आपल्याला 50 शेअर्स सांगितलेले होते, आपण 50 शेअरचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही, तर ते वेगळ्या पद्धतीने सोडवायचं झालं तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती होते ते बघावं लागतंय. एकूण गुंतवणूक आहे 50 शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू 80, आटापंचे 40 आणि वरच्या 20, 4000 रुपये त्यांची एकूण गुंतवणूक होणार आहे. आणखीन त्यांना किती रुपये डिव्हिडंड मिळणार आहे, तर फेस व्हॅल्यूच्या 20% म्हणजे 20 रुपये डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू 20 रुपीज ऑफ फेस व्हॅल्यू 100 रुपीज. म्हणजे टोटल डिव्हिडंड त्यांना किती मिळणार आहे, तर 20 गुणिले 50, 5 × 2 = 10 आणि ह्या 20 1000 रुपये टोटल डिव्हिडंड मिळणार आहे. तर आता आपल्याला पाहिजे रेट ऑफ रिटर्न्स. रेट ऑफ रिटर्न्स आपल्याला एक्स मानलं, एक्स परसेंटेज, तर 100 रुपयाला एक्स रुपये डिव्हिडंड मिळत असेल, तर 4000 रुपयाला आपल्याला इथं 1000 रुपये मिळते. या पद्धतीने सोडवायला तिरका गुणाकार केला, 1000 × 100 4x 4000x इथे छेद 4000 झाले. 25 चौक 100, एक्स म्हणजे मिस्टर अमोल रेट ऑफ रिटर्न्स इन्व्हेस्टमेंट इज 25%. याही पद्धतीने आपण सोडवू शकतो आणि याही कोणत्या ज्या सोप्या किंवा सोयीच्या वाटतील त्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. एक्झाम्पल नंबर थर्ड, सी इन द टेक्स्ट बोर्ड. जोसेफ परचेस फॉलोविंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. जोसेफ यांनी काही शेअर्स खरेदी केलेले आहेत कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी मध्ये, तर त्यांची एकूण गुंतवणूक किती ते विचारलेलं आहे. कंपनी ए 200 शेअर्स, फेस व्हॅल्यू 2 अँड प्रीमियम 18 रुपीज, अँड कंपनी बी 45 शेअर्स, मार्केट व्हॅल्यू रुपीज 500. कंपनी सी 1 शेअर, मार्केट व्हॅल्यू इज 10,540 रुपीज. देन हिज टोटल इन्व्हेस्टमेंट आपण सोडवूया. पहिल्यामध्ये कंपनी ए, कंपनी ए मध्ये शेअर्स आहेत 200, 200 शेअर्स. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे फेस व्हॅल्यू 2 आणि प्रीमियम 18 रुपये, फेस व्हॅल्यू 2 रुपये, मार्केट व्हॅल्यू 18 रुपये, देअरफोर सॉरी प्रीमियम 18 रुपये, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम 2 रुपये अधिक 18 रुपये प्रीमियम, 20 रुपये ही मार्केट व्हॅल्यू झाली. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू 20 आणि नंबर ऑफ शेअर्स 200, 2 × 4 आणि 1, 2, 3, 0, 4000 रुपये त्यांची एकूण गुंतवणूक ए या कंपनीमध्ये असेल. कंपनी बी बघूया. कंपनी बी आपल्याला काय सांगते, 45 शेअर्स आहेत, 45 शेअर्स, अँड मार्केट व्हॅल्यू 500 रुपीज. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू
मार्केट वैल्यू इनटू नंबर ऑफ शेयर्स, मार्केट वैल्यू 500, नंबर ऑफ शेयर्स आहेत 45, 5 5 25, अच्छा गेले 2, 5 20 आणि 2 22, 1 2 0, 22,500 इतकी इन्व्हेस्टमेंट बी या कंपनीमध्ये असेल. कंपनी सी आपण बघूया. आता सी या कंपनीमध्ये नंबर ऑफ शेअर्स किती आहेत ते कळते. 1 शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू दिल्या 10,540. ₹10,540 इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इनटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू आहे 10,540, शेअर्स एकच आहेत, 10,540 रुपये इतकी त्यांचीच गुंतवणूक असणार आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला विचारलेले आहे. कोण त्यांचे नाव सांगितले, जोसेफ. टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी प्लस इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी. तिघांच्या इन्व्हेस्टमेंटची बेरीज या ठिकाणी करावी लागेल. या बाजूला आपण सोडवूया. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ए मधली गुंतवणूक आहे 4,000 रुपये, बी मधली गुंतवणूक आहे 22,500 रुपये, सी या कंपनीतली गुंतवणूक आहे 10,540 रुपये, झिरो 4 5 5 10, 4 2 6 1 7, 2 1 3, 37,040 रुपीज. देअरफोर टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज 37,040 रुपीज ओनली. या पद्धतीने जोसेफ यांची तिन्ही कंपन्यांमधील मिळून गुंतवणूक ही 37,040 रुपये इतकी असेल. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ऍट ए प्रीमियम ऑफ ₹20. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000? श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवणार आहेत ज्या शेअर्समध्ये, की ज्याची फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये आणि प्रीमियम त्यांना 20 रुपये मिळणार आहे, तर ते किती शेअर्स घेतील ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पाहूया. फेस व्हॅल्यू दिलेली आहे 5 रुपीज, प्रीमियम आपल्याला सांगितलेला आहे 20 रुपीज, मार्केट व्हॅल्यू त्याची होणार आहे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. प्रीमियम म्हणजे ऍडिशन करावे लागते फेस व्हॅल्यू मध्ये. 5 रुपीज प्लस 15 रुपीज इज इक्वल टू रुपीज 20 इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. सम इन्व्हेस्टेड किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट ही मार्केट व्हॅल्यू गुणिले नंबर ऑफ शेअर्स या सूत्रानुसार आपण मिळवतो. त्यांची सम इन्व्हेस्टमेंट आहे 20,000 रुपये, त्यांनी गुंतवणूक 20,000 रुपयेची करणार आहे. मार्केट इथं 20 रुपये होत आहेत प्रीमियम, 20 आणि 5, या ठिकाणी 25 रुपये आपल्याला मिळत आहेत. आणि इथं मार्केट व्हॅल्यू 25 रुपये गुणिले नंबर ऑफ शेअर्स
therefore number of shares 25 इकडे भागिले होतोय 20,000 divided by 25 25 एके 25 अट्टे 200 आणि ह्या 200 नंबर ऑफ शेअर्स 800 therefore नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 800 या पद्धतीनं श्रीमती देशपांडे परचेस 800 शेअर्स या पद्धतीने देशपांडे मिसेस देशपांडे ह्या काय करणार आहे श्रीमती देशपांडे सांगितले ह्या 800 शेअर्स खरेदी करणार आहे एक्झाम्पल नंबर 5 सी इन द टेक्स्ट बोर्ड श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 120 कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7% फाइंड द रेट ऑफ रिटर्न्स ऑन हिज इन्व्हेस्टमेंट त्यांच्या गुंतवणुकीवरचा रेट किती विचारलेला आहे रेट ऑफ रिटर्न्स आत्तापर्यंत आपण रेट ऑफ रिटर्न्स हा फेस व्हॅल्यूवरती मिळवत होतो पण या ठिकाणी आपल्याला विचारलंय रेट ऑफ रिटर्न्स ऑन हिज इन्व्हेस्टमेंट त्यांची गुंतवणूक मिस्टर शांतीलाल श्री शांतीलाल यांची गुंतवणूक आपण पाहूया 150 शेअर्स आहेत आणि एक शेअर्स आहे 100 रुपये दर्शनी किमतीचा आणि 120 रुपये मार्केट व्हॅल्यूचा 150 शेअर्स आहेत फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये मार्केट व्हॅल्यू आहे 120 रुपये इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेले आहे एका शेअरचे 120 रुपये आणि पर शेअर त्यांना डिव्हिडंड मिळणार आहे 7% तर एकूण डिव्हिडंड आपल्याला विचारलेला आहे यानुसार आपल्याला डिव्हिडंड आपण एक्स मानून सोडवलं तर चालतं किंवा डायरेक्टली त्यांची क्रिया करून सोडवली तरी चालते डिव्हिडंड 7% ऑन हिज इन्व्हेस्टमेंट रुपीज 120 पर शेअर प्रत्येक शेअर वरती 7% डिव्हिडंड मिळणार आहे म्हणजे 120 रुपये गुंतवलेत तेव्हा 7% मिळणार आहेत जर त्यांनी 100 रुपये गुंतवले असते तर रेट ऑफ रिटर्न्स किती मिळाला असता या पद्धतीनं रेट ऑफ रिटर्न्स इज इक्वल टू 7/120 इंटू 100 एक शून्य गेला बे 5 10 बे 6 12 7 5 35 6 या ठिकाणी भाग घालूया 6 35 5 राहिले 0 उतरून घेतला दशांश चिन्ह दिलं 6 7 42 6 8 48 2 राहिले 0 घेतला 6 3 18 2 राहिले 6 3 18 या पद्धतीनं आवर्ती संख्या आपल्याला मिळते रिकरिंग नंबर आहे म्हणजे 5.83 हे अंदाजे रक्कम आहे कारण दशांश अपूर्णांकात भाग जाते मग या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल इथं अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू अंदाजे आपल्याला 5.83 रेट ऑफ रिटर्न्स परसेंटेज मध्ये मिळणार आहे कुणाला श्री शांतीलाल मग या ठिकाणी फाइंड द रेट ऑफ रिटर्न्स ऑन हिज इन्व्हेस्टमेंट द रेट ऑफ रिटर्न्स ऑफ श्री शांतीलाल इज 5.83% एक्झाम्पल नंबर 6 अँड लास्ट एक्झाम्पल इज सी इन द टेक्स्ट बोर्ड महत्त्वाचं एक्झाम्पल आहे या पद्धतीचे एक्झाम्पल बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारलेले आहेत इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम दोन्ही कंपन्यांचा शेअर्सचा फेस व्हॅल्यूचा दर तोच आहे दर्शनी किमतीचा देन व्हिच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोविंग इज मोर प्रॉफिटेबल तर पुढीलपैकी कोणत्या कंपनीत गुंतवणूक करणे ज्यादा फायद्याचे आहे कंपनी ए डिव्हिडंट 16% मार्केट व्हॅल्यू इज रुपीज 18 कंपनी बी डिव्हिडंट 20% मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 120 यानुसार आपल्याला कंपनी ए मध्ये गुंतवलेली रक्कम फायद्याची आहे का बी मधील फायद्याची आहे हे चेक करायचं आहे आपण रेट ऑफ रिटर्न्स चेक करूया आणि त्यानुसार आपल्या लक्षात येते की मोर प्रॉफिटेबल कोणती कंपनी आहे
त्यांच्यासाठी इथं फेस व्हॅल्यू दोघांची समानच आहे. आपण त्यांना 100 रुपये दोघांची दर्शनी किंमत आहे असं मानूया. लेट फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 100 ऑफ बोथ कंपनीज. दोन्ही कंपन्यांची मार्क दर्शनी किंमत 100 रुपये असं मानूया. बिकॉज फेस व्हॅल्यू इज इक्वल, पक्षामध्ये आपल्याला गिव्हन मध्ये सांगतानाच दिलेलं आहे. तर या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न आपण मिळवण्यासाठी 80 रुपये ही गुंतवलेली रक्कम आहे तेव्हा त्यांना 16% मिळणार आहेत. म्हणजे 100 रुपयाचे 16 रुपये त्यांना मिळणार आहेत. तर त्यांना किती टक्के मिळतील हे बघूया. कंपनी ए रेट ऑफ रिटर्न्स इन कंपनी ए इज इक्वल टू 16 रुपये मिळणार जेव्हा ते 80 रुपये गुंतवतील तेव्हा. तर 100 टक्केवारीत त्यांना किती रुपये मिळतील ते बघूया. 2 × 5 = 10, 2 × 8 = 4, 1 = 4, 4 × 16 = 5 = 20. 20% इतका रेट ऑफ रिटर्न्स त्यांना मिळणार आहे. कारण कंपनी ए मध्ये त्यांना डिविडंट होता 16%. आणखीन मार्केट व्हॅल्यू 80 रुपये दिली होती तेव्हा त्यांना रेट ऑफ रिटर्न्स 20% मिळणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे रेट ऑफ रिटर्न्स इन कंपनी बी. इज इक्वल टू इथं आपल्याला दिलेली माहितीनुसार 20% असणार आहे रेट ऑफ डिविडंट. 20% असणार आहे कंपनी बी मध्ये आणि त्यांच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू आहे 120 रुपये. म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट केलेले आहे 120 अँड 20% डिस्काउंट परसेंटेज मध्ये आहे. 100 आपण गुणूया किती रुपये मिळते ते बघूया. यासाठी इथं आपल्याला डिविडंट दिला होता 20% आणि या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू आहे 120 रुपीज. मग दिलेल्या माहितीनुसार आपण या ठिकाणी सोडवूया. 2 × 10 = 10, 2 × 5 = 10, 10 × 5 = 5, 10 × 2 = 20, 3 × 6 = 18, 2 × ×2 = 20, 3 × 6 = 18, 2 × 2 = 20, 3 × 6 = 18, 2 × 5 = 18, 2 × 2 = 20, 3 × 6 = 18, 2 × 2 = 20, 3 × 6 = 18, 2 × 2 = 20, 3 × 6 = 18, 2 × 3 = 20, 3 × 6 = 18, 2 × 3 = 20, 3 × 6 = 18, 2 × 4 = 20, 3 × 5 = 18, 2 × 6 = 18, 2 × 6 = 18, 2 × 6 = 18, 2 × 7 = 18, 2 × 8 = 20, 2 × 9 = 20, 2 × 10 = 20, 2 × 11 = 20, 2 × 12 = 20, 2 × 13 = 20, 2 × 14 = 20, 2 × 15 = 20, 2 × 16 = 20
स्थळापेक्षा जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण 67 म्हणूया, 16.67% आणि ही वाढत जाणारी आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण अप्रॉक्सिमेटली अंदाजे 16.67%, 16.67% पेक्षा 20% जास्त आहे, म्हणजेच कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल, आपण या ठिकाणी लिहूया, देअरफोर 16.67% इज लेस दॅन 20%, देअरफोर कंपनी ए, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल, या पद्धतीनं ए या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक ही ज्यादा फायद्याची असेल. या पद्धतीने आपण 6 उदाहरणे भाग 1 मध्ये आपण सोडवलेले आहेत. यानंतर 4.3 हा प्रॅक्टिस सेट आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालाय. ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन द शेअर ट्रेडिंग हा जो पार्ट आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.